राज्यांमध्ये आज हिंदूंना पलायन करावं लागतंय, देश सोडून जावं लागतंय अशी परिस्थिती. कुठच्या तोंडाने तुम्ही असं म्हणणार आहात? कुठच्या तोंडाने तुम्ही म्हणणार आहात की मोदींना मतदान द्या? मतदारांनो, सावधतेचा इशारा मी आपल्याला असताना देतोय. जे गेले ते गेले. तुमचा नंबर लावायचा असेल मोदीला मतदान द्या, आणि तुम्हाला तुमचा नंबर लावायचा नसेल तर केवळ यांना असणारं मतदान द्या अशी अपेक्षा मी आपल्या सगळ्यांना. संजय केवट यांना मतदान द्या असं मी या ठिकाणी मान. ही माणसं गेली का? हे कुटुंब गेलं का? त्यांना भीती होती की आपली बाप दादाने कमवलेली इज्जत, आपल्या बाप दादाने कमवलेली इज्जत हा माणूस ईडीच्या माध्यमातून, सीबीआयच्या माध्यमातून, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून पुलिस मिळवेल. आपल्या बाप दादाची इज्जत जाण्याच्या अगोदर आपण हा देश सोडावा अशी बोलतो. मी या स्वयंसेवकांना विचारतो, आरएसएसच्या स्वयंसेवकांना विचारतो, सनातन हिंदुत्वाला विचारतो, तुम्हाला याची लाज वाटली नाही का की ह्या देशातला हिंदू देश सोडून जातो? हिंदू राष्ट्र निर्माण केलेला पक्ष सत्तेमध्ये आहे आणि त्याच्याच राज्यामध्ये हा असार निघून जातोय, याची लाज तुम्हाला वाटत नाही? कसलं देशप्रेम, कसलं माणसांवरचं प्रेम? हा देखावा नुसता त्या ठिकाणचा. मित्रो, ते संघा आलेल्या शिवाय सुद्धा शिव्या घालून काही उपयोग नाही. जिथे पंतप्रधान मोहन भागवताची किंमत करत नाही, मी संघवाल्यांना सांगतो, मोहन भागवताला आव्हान करतो की मोहन भागवत, तुम्ही मोदींकडे वेळ मागितला, त्यांनी भेटायचा तुम्हाला वेळ दिला का हा सांगा, आणि तुमची 2 वर्षामध्ये भेट झाली का हे तुम्ही असताना सांगा. संघाशी भांडण आहे आमचं, मान्य आहे, मतभेद आहेत, आम्ही त्याला मान्य करणार नाही, ते आम्हाला मान्य करणार नाही, हे बरोबर आहे. पण तो तुम्हाला भेटला का याचा खुलासा करा. ज्या संघाने त्याला असणार पंतप्रधानाच्या खुर्चीवरती बसवलं, त्याच संघाच्या प्रमुखाला मोहन भागवताला जर मोदी भेटत नसेल तर हा हुकुमशहा झाला की नाही झाला याच ठरवा आपण. हा हुकुमशहा झाला की नाही झाला? माझ्या शब्दामध्ये हा हुकुमशहा झाला अशी असणारी परिस्थिती आहे. लोकशाहीमध्ये हुकुमशहा राहणार का याचा निर्णय या 19 तारखेला या मतदारसंघामध्ये आपल्याला द्यायचा. मित्रो, माझं म्हणणं नाही, निर्मला सीतारामन या कोण आहेत, कोण आहेत? वित्तमंत्री. तिच्या यजमानाची असणारी सोशल मीडियावरती 4 दिवसापूर्वी मुलाखत आहे.
चार दिवसापूर्वीची मुलाखत आहे. घरामध्ये बायकोला जे कळतं ते नवऱ्याला सांगते आणि नवऱ्याला जे कळतं ते बायकोला सांगते. खरं आहे की खोटं आहे? खरं आहे ना? आता जे निर्मला सीतारामांना कळलं, बोलता येत नाही, मंत्री आहे आणि म्हणून तिचे असणारे यजमान प्रभाकरला प्रभाकरण जे आहेत त्यांची मुलाखत आहे चार दिवसापूर्वी. कोणी ऐकलेली आहे का? हातवरती करा. माझं म्हणणं आहे ज्यांनी ज्यांनी ऐकलेली आहे ती सर्क्युलेट करा, तिचा प्रचार करा. काका जे काही सीतारामन निर्मला सीतारामनला फायलिन मधलं कळलं, कट कारस्थान जे कळलं ते कट कारस्थान त्या प्रभाकरांनी मुलाखतीमध्ये म्हटले. त्या कट कारस्थानाचा भाग म्हणून त्यांनी असताना सांगितलं. मोदी हा जर पुन्हा पंतप्रधान झाला 2024 तर 29 या कालावधीमध्ये मोदी पंतप्रधान झाला तर या देशाचा नकाशाच कसा होता हे तुम्हाला ओळखता येणार नाही. देशाचा नकाशाच बदललेला असेल तुम्हाला ओळखताच येणार नाही. आणि जे मिलिटरीतले रिटायर्ड अधिकारी मागच्या 3 महिन्यापर्यंत मोदी मोदी करत बसले होते, आता तुम्ही बघत असाल कि ते म्हणतात मोदी सारखा नालायक पंतप्रधान दुसरा या देशाला झालेला. आणि त्याची ती कारण देतात. ते असं म्हणतात कि चायना लडाख मध्ये आपल्या छाताड्यावरती येऊन बसलेला, आर्मी काहीतरी करायला मागते पण पंतप्रधान 56 इंचाची छाती ते म्हणतात 2 इंचाची झाली अशी वर्षी आदेश द्यायला तयार नाहीये. आदेश द्यायला तयार नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला अतिरेकी असेल किंवा पाकिस्तान सैन्य असेल, 4 दिवसाला 2 सैनिक आपले मारतात आहेत अशी परिस्थिती आहे. आणि पाकिस्तान कंगाल असला तरी तो आज वडचण चाललाय अशी असणारी परिस्थिती. आपल्याला इलेक्शन बॉन्ड म्हणजे निवडणुकीचे बॉन्ड याची माहिती आली काही वर्तमानपत्राने, काही अनालिसिसने. चायना कडून सुद्धा ह्याला पैसे आले असा आरोप केलेला आहे पंतप्रधान. आणि मोहन भागवत यांना आम्ही असं विचारतो की त्या बॉन्ड मध्ये चायना कडून पैसे आलेत का याचा खुलासा तुम्ही असताना. आणि चायना कडून पैसा आल्यामुळे आज पंतप्रधान मुख घेऊन बसलाय का आणि देशाला धोका निर्माण झालेला असताना सुद्धा हा मुख घेऊन बसलेला आहे याचा आपण सहन करणार आहोत. मित्रो, तो प्रभाकरण त्या मुलाखतीमध्ये म्हणतो कि देशाचा नक्षा बदललेला असेल. म्हणजे हे आम्ही ग्रहीत धरायचं का कि ह्याला असताना पुन्हा पंतप्रधान केला तर लडाख हा असताना सिक्कीमचा भाग हा चायनाला हा देऊन टाकणार आहे ही आशंका व्यक्त केल्या जात. काश्मीर मधला कुपवाडाचा इलाका जो
की जिथे आतंकवादी फार मोठ्या प्रमाणात आहेत असं सांगितलं जातं, हा पाकिस्तानला दिला जाणार आहे या आशंका व्यक्त केल्या जाते. माझ्याकडून नव्हे ते रिटायर्ड मिलिटरी जनरल आता असताना त्या ठिकाणी व्यक्त करतात. आणि त्याच्या जोडीला अर्थमंत्री हा एका अर्थाने पंतप्रधान असतो. तिचेच यजमान असताना सांगतायत की याला तुम्ही पुन्हा सत्ता दिली तर भारताचा नकाशा आज जसा आहे तसा राहणार नाही, तुम्हाला ओळखताही येणार नाही असा हा त्या ठिकाणी करणार. एकंदरीत हे स्टेटमेंट सरकारचं असताना स्टेटमेंट मी त्या ठिकाणी करतो. तो त्याच्या मुलाखतीत दुसरं असं म्हणतो की सावध राहा, सावध राहा. जे गोत्रामध्ये झालं आणि जे मणिपूरमध्ये झालं, जे गोत्रामध्ये झालं आणि जे मणिपूरमध्ये झालं त्याची पुनरावृत्ती ज्याला तुम्ही पंतप्रधान केलं 2024 ते 2029 पर्यंत याला पुन्हा पंतप्रधान आपण जर केलं तर भारताच्या ठिकठिकाणी गोधरा आणि मणिपूर घडल्याशिवाय राहणार नाही, तू खात्री लायक त्या ठिकाणी सांग. इथल्या मतदारांना विचारतो, तुम्हाला शांततेत जगायचं आहे की अशांततेत जगायचं? शांततेत जगायचं असेल तर संजय केवट यांना असणारं मतदान द्या, आणि अशांततेमध्ये जगायचं असेल तर कुशाल बीजेपीला मतदान द्या. ठरवा तुम्हाला कशामध्ये जगायचं. आम्ही शांततेमध्ये जगणार आहोत आणि म्हणून संजय केवट यांना सर मतदान द्या. तो पुढे त्याच्या मुलाखतीमध्ये जाऊन सांग की 2024 ही शेवटची निवडणूक, 2029 ला निवडणूक होणारच नाही. त्यांनी सावधानतेचा इशारा दिला. कोणी दिला? अर्थमंत्र्यांनी दिला हे लक्षात घ्या. शब्द हे तिच्या पतीकडून आले असतील पण माहिती हे तिने दिलेली आहे हे असताना लक्षात. ही माहिती आल्यानंतर सुद्धा तुम्ही मोदींवरती विश्वास ठेवणार असाल तर मग राम भरोसेच या देशाचा असं मी त्या ठिकाणी म्हणणार. जाणीवपूर्वक कोणी उडी घेणार असेल तर त्याला करणार का? अद्यालाने घेणार असेल तर त्याला तुम्ही शिक्षण करू शकता. इलेक्शनच्या निमित्ताने जे घडतंय त्याचा असणारा आगा आम्ही आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो. ज्या माणसाने आज उमेदवाराची ओळख कशी होते तर मोदीचा उमेदवार देवेंद्र फडणवीसची भाषण आपण ऐका, तो RSS नाव घेत नाही, तो BJP नाव घेत नाही, तो असं म्हणतो मोदीला ताकदवर करण्यासाठी मतदान तुम्ही मोदींच्या उमेदवारांना करा. तो असं म्हणत नाही की हा BJP उमेदवार आहे BJP मतदान करा असं देवेंद्र फडणवीस पण म्हणत नाही. ज्याने ज्या मोदीने सुरुवात केलं की काँग्रेस संपवा, ज्या मोदीने सुरुवात केलं की काँग्रेस संपवा, आज आपल्याला सर दिसतंय की काँग्रेस तर संपली नाही पण मोदी भारतीय जनता पक्ष संपवलाय आणि मोदीच मोदी, दुसरा तिसरा कोणीच नाही. मित्रो, देशामध्ये अनेक प्रकारचे असतात
आम्ही एकत्र आहोत दाखवण्याच्या दिशाने आहेत. आज राजकीय पक्ष या एकतेचा निशाण आहे. त्याच्यात प्रादेशिक पक्ष आहेत, त्याच्याच बरोबर इथे असणारा राष्ट्रीय पक्ष आहे. प्रादेशिक पक्ष पण आहे, तिथलं असणारं राष्ट्रीय पक्ष पण. पण उद्या इथलं राष्ट्रीय पक्ष संपलं, चित्र काय झालं? तर आपण विघटनेच्या मार्गावरती आहोत. नरेंद्र मोदी आज जे भाषण करतात आहे की काँग्रेस पक्ष देशाला तोडायला निघालेला आहे, अरे तो 10 वर्ष सत्तेमध्ये नाही, पुन्हा 30 वर्ष सत्तेमध्ये येऊ शकत नाही. अशी परिस्थिती असताना मोदी तुझ्या पोटात जे आहे ते आता तुझ्या उटावरती यायला लागले हे लक्षात. अनेक जणांना हे आश्चर्य वाटत असत. 10 वर्ष मोदी जे होते, पुढच्या 10 वर्षामध्ये काँग्रेस सत्तेवरती येणार आहे का? मला जर विचारलं तर पुढचे 30 वर्ष काँग्रेस सत्तेवरती येणार नाही. आणि मग सत्तेवरती आलं नाही तर देश तोडणार. आणि म्हणून मोदींनाच या देशाचं वाटोळं करायचं. आणि म्हणून आपण बघत असाल देशाची राजधानी कुठली आहे, कुठली आहे देशाची राजधानी? नक्की 100% खरं म्हणताय तुम्ही. पण या पंतप्रधानाने डोनाल्ड ट्रम्पला बोलवलं कुठं? कुठे बोलवलं? कुठं बोलावलं? अहमदाबाद आंतरराष्ट्रीय परिषद झाली ती कुठे झाली? एक तरी कार्यक्रम महाराष्ट्रात झाला का आंतरराष्ट्रीय? म्हणजे हळूहळू हळूहळू दिल्लीला सुद्धा तो मिटवायला लागलेला. आंतरराष्ट्रीय कार्यक्रम दिल्लीमध्ये होण्याच्या ऐवजी ते आता अहमदाबाद मध्ये होतात आणि गुजरात मध्ये होतात. जपानचा पंतप्रधान आला, कुठे आला? गुजरात मध्ये. 1 लाख कोटीची असणारी रेल्वे लाईन कुठून टाकली? गुजरात मध्ये. या देशाचे असणारे बँक बुडवणारे कुठले आहेत? कारवाई झाली का? या देशामध्ये इम्पोर्ट सबस्टिट्यूट ने आपण जे आयात करतो त्या गोष्टी इथं निर्माण व्हाव्यात म्हणून असणारा केंद्र शासनाने सबसिडीच्या योजना सुरुवात केल्या. बहात्तर हजार कोटी या इम्पोर्ट सबस्टिट्यूट मध्ये वाटण्यात आल्या. त्याच्यापैकी 90% हे गुजरात राज्याला मिळाले हे लक्षात. मोदी हा काही देशाचा पंतप्रधान नाही, मोदी हा गुजरातचा पंतप्रधान आहे हे आपण असताना लक्षात घ्या. आणि म्हणून मुंबई ही आतापर्यंत सांगितलं जात होत
की इकॉनॉमिक कॅपिटल आहे, अर्थ कॅपिटल आहे. आज तिथली सुद्धा ऑफिस गुजरातमध्ये घेऊन चालली. जो माणूस आज देश तोडण्याची भाषा बोलतोय आणि कुठल्या तरी पक्षावरती दोषारोपण करायला लागलाय, त्याचं वागणूक आपण असताना बघितलं तर त्याचं प्रेम फक्त गुजरातवरती आहे. म्हणजे आवडती नावडती राजाची बायको जशी होती तशा रीतीने पंतप्रधानाचं गुजरात हे आवडत आहे आणि उरलेलं नावडत आहे अशी असणारी परिस्थिती आहे. अशा ह्या राजाला तुम्ही सत्तेवरती बसवणार आहात का? मी इथल्या असणाऱ्या तमाम माणसांना विचारतोय, इथल्या तमाम माणसांना विचारतोय, कि या सरकारचं जे वागणूक आहे हे एका दारुड्याचं वागणूक आहे, एवढं लक्षात घ्या. हे बी म्हणत नाही, जागतिक बँक म्हणते, हे माझं म्हणणं नाही, मी फक्त दुसरे जणांनी सांगितलंय ते आपल्यापर्यंत पोहोचवतोय. जागतिक बँकेने सांगितलं की 2014 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्या दिवशी भारतावरती 26 रुपयाचं कर्ज होत, 26 रुपयाचं कर्ज होत. म्हणजे 100 रुपये असतील तर फक्त 26 रुपये कर्जामध्ये होते. पण आता इलेक्शन होतंय या वर्षी, म्हणजे 10 वर्षाच्या कालावधीमध्ये कर्ज जे आहे ते 26 रुपयावरनं 84 रुपयावरती गेलेलं आहे. म्हणजे 100 रुपयातले 84 रुपये कर्ज फेडण्यात त्या ठिकाणी चाललेले आहेत. आणि तीच जागतिक बँक असं म्हणत आहे की 2026 ला अर्थव्यवस्था जर बदलली नाही तर हे 100 रुपयातलं 96 रुपये हे कर्ज फेडीमध्ये जाणार आहे. मित्रो, एखाद्याच उत्पन्न 20,000 असेल असं धरून चालू तर त्याला बँक कर्ज किती देते? 20,000 वरती 60% देते. 60% किती होतात? 7% किती होतात? जोरात बोला, किती होतात? 12,000. समजा त्यांनी हप्ता भरला नाही वर्षभर तर ते कर्ज किती होत? 16-17 हजार होत. आता 20,000 उत्पन्नामधले 17,000 जर हप्त्यामध्ये गेले, शिल्लक राहिले किती? शिल्लक राहिले किती? 3,000 मध्ये तुम्ही घर चालू शकता का? मग काय करणार? घरातली भांडी, घरातलं फर्निचर, बायकोचे दागिने, वाड वडिलांचे असणारे ठेवी, या सगळ्या विकायला काढतात. आता 2026 मध्ये 4 रुपये राहणार आहेत, देश चालणार आहे का? आणि म्हणून मोदी काय म्हणतोय कि मी आता 9 रत्न विकणार, गॅरंटी काय देतोय? 9 रत्न विकणार आणि देश चालवणार. आता हे जर 9 रत्न विकले आणि कर्ज फेडलं नाही तर काय? तर पुन्हा नव्यानं असणारा ईस्ट इंडिया कंपनी आली. मला माहित आहे आपल्या किती जणांना माहित आहे
चंद्रशेखर ज्या वेळेस पंतप्रधान होते, त्यावेळेस आपण जे आयात केलं त्याचे पैसे द्यायकडे आपल्याकडे नव्हते, पैसे द्यायला आपल्याकडे नव्हतं, पण कोणीही आपल्यावरती दावा दाखल केला, कोणीही दावा दाखल केला नाही, त्याच कारण की हे नवरत्न, या नवरत्नामधला 10% हिस्सा जरी विकला तरी त्यांना माहित होत की आपलं कर्ज फेडून भारताकडे अजून निधी राहिला असतो. आणि मग चंद्रशेखरने सोनं जे आहे बँक ऑफ इंग्लंड मध्ये ठेवलं, कर्ज काढलं आणि फेडून दिला, अशी असणारी परिस्थिती. पण चंद्रशेखरने या नवरत्नाला कधीच हात लावला नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. काका, ही सोन्याची कोंबडी आहे, ही जी आहे सोन्याची कोंबडी आहे. सोन्याची कोंबडी कोणीच विकत नाही काका, ती दर दिवशी अंड देते. नरेंद्र मोदी आपण बघत असाल की सोन्याची कोंबडीच विकायला निघालेला आहे. हा दारुड्यासारखा आहे की नाही? मग या दारुड्यासारख्याला तुम्ही पंतप्रधान करणार आहात का? मी सर्वसामान्य माणसाला असताना विनंती करतोय की हे जे चाललेलं आहे की मोदी शिवाय दुसरा कोणत नाही, अरे त्याच्यापेक्षा फार चांगली माणसं त्या बीजेपी मध्ये आहेत, तो सडवतो एवढं लक्षात घ्या. विरोधक आहेत बीजेपी आमचे, मान्य आहे मला, त्यांच्या विरोधात तिथे असणारा प्रचार आम्ही करतोय. पण हे जे सांगितलं जात आहे कि मोदीला पर्याय कोणी नाही, अरे मोदी अमरपट्टा घेऊन आलेला आहे का? बुद्धाने सांगितलेलं आहे की जी गोष्ट जिवंत आहे तिचा विनाश आहे, त्याच्यामुळे आपला सुद्धा मरण हे सुद्धा गत्यंतर आहे, नक्की आहे, निश्चित आहे. तसं मोदीचं मरण सुद्धा निश्चित आहे. आणि म्हणून सामान्य माणसाला म्हणतो, मोदी मेल्यानंतर हा देश संपणार आहे का? तो चालत राहणार आहे. त्याच्यामुळे हे जे सांगितलं जात आहे की मोदी शिवाय ते चालू शकणार नाही, हे पूर्णपणे थोटांड आहे, आपण असायला लक्षात घ्या. आणि म्हणून या थोटांडाच्या पाठीमागे आपण लागू नका, या गैरप्रचाराच्या पाठीमागे आपण लागू नका. मोदी सारखा दुसरा भ्रष्ट माणूस कोणीच नाही असं मी म्हणत नाही, या देशातला अर्थमंत्री म्हणतो, हे आपण लक्षात. जे निवडणुकीचे बॉन्ड मार्फत पैसा कमवलेला आहे तो कसा कमवला? भंडाऱ्यामध्ये किती दादा आहेत मला सांगा, शहरामध्ये वसुली करणारी किती दादा आहे? पांढरलेवाल्याकडून, भाजीपालेवाल्याकडून, दुकानदाराकडून आहेत की नाही? दमबाजी देऊन करतात ना वसुली. पंतप्रधानांनी वसुली करण्यासाठी काय केलं? ईडी वापरली, सीबीआय वापरली, इन्कम टॅक्स वापरलं. आता त्या दादामध्ये आणि मोदीमध्ये काय फरक आहे का? नाही ना. त्या दादाला आपण निवडून देतो का? मग या चोराला कशाला निवडून देतो? आणि म्हणून मी तो त्या अर्थमंत्री निर्मला सीतारामांना असे म्हणते की हा जगातला सगळ्यात मोठा फ्रॉड आहे, निवडणुकीचा बॉन्ड हा सगळ्यात मोठा असणारा फ्रॉड आहे, आणि अशा या फ्रॉड माणसाला आपण मतदान देऊ नका, हे सर्वसामान्य माणसाला माझं असणारं आव्हान आहे. आणि संजय केवट यांचं ऊस कापणारा शेतकरी ही जी निशाणी आहे, या निशाणी समोरचं बटन दाबून आपण त्याला प्रचंड मताने विजय करा हे आव्हान करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत.
जे असणारे सर्वच पदाधिकारी ज्यांनी आपल्या समोर मनोगत व्यक्त केले असे असणारे सगळे वक्ते आणि ज्यांच्या प्रचाराला उपस्थित आहेत असे असणारे केवटजी, उपस्थित बंधूनो, भगिनींनो आणि बाळमित्रांनो, एक फार मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्ष मोदी यांच्याकडून प्रचार केला जातो आणि तो म्हणजे गॅरंटीचा प्रचार केला जातो. बरोबर आहे, गॅरंटीचा प्रचार केला जातोय. ही गॅरंटी कसली गॅरंटी आहे तर ह्या गॅरंटीचा आपण असणारा एक हिस्सा बघितला तर 2021 मध्ये 13 सप्टेंबर 2021 मध्ये गुजरातच्या अदानी बंदरामध्ये ट्रेडिंग कंपनीचे 21,000 कोटीचा हिरोईन पकडला गेला होता. विश्वास काय दिला जातोय, गॅरंटी काय दिल्या जातोय की मागच्या वर्षी अदानीच्या बंदरामध्ये 13 सप्टेंबर 2021 21,000 कोटीचा जो गांजा पकडण्यात आला, ड्रग्स पकडण्यात आले, मला पुन्हा 5 वर्ष द्या, 2024 ते 2029 पर्यंत त्या कालावधीमध्ये 21,000 कोटी नाही तर 52,000 कोटीचा ड्रग्स या देशामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही, ही गॅरंटी नरेंद्र मोदी आपल्याला देतात. इथे लक्षात घ्या, गॅरंटी तर सरकार आहे, ड्रग्सची जशी गॅरंटी दिली आहे तशी महागाईची गॅरंटी देतात. 30% महागाई वाढवली त्याची गॅरंटी मोदी देतात. या देशामध्ये एकच कुठला तरी कडधान्य घ्या किंवा लोकांच्या वापरात असणारा एखादा वस्तू घ्या. यावेळेस मार्च महिन्यामध्ये टमाटा घेण्यात आला, अचानकपणे टमाटा गायब झाला आणि महिन्याभरानंतर पुन्हा टमाट्याचा भाव खाली पडला. मी एका शेतकऱ्याला विचारलं, अरे बाबा आता महिन्याच्या महिन्याला टमाटा येतो का? तो म्हटला, साहेब तुम्हाला वेळ लागले का? म्हटलं, हा वेळ लागलेला आहे म्हणूनच विचारतोय. तो म्हटला, असा प्रश्न का करताय? अरे म्हटला, मार्च महिन्यामध्ये, फेब्रुवारी मार्च मध्ये टमाटा आला, 15 रुपयाने 20 रुपयाने शेतकऱ्याकडून घेतला आणि आता असताना तो 125 रुपये किलो पर्यंत गेला आणि महिन्याभरानंतर पुन्हा तो 25 रुपयावरती आला आणि म्हणून तुला विचारतोय की ह्या महिन्यामध्ये नवीन टमाटा आला. तो शेतकरी मला सांगत होता, साहेब नवीन टमाटा आलेला नाही पण मोदीने दिलेली गॅरंटी आहे, एवढं लक्षात घ्या. तो शेतकरी मला सांगत होता की मोदीची असणारी गॅरंटी आहे की दर वर्षामध्ये एक कुठला तरी माल घ्यायचा, त्याचा भाव वाढ करायचा आणि लूट करायची, ही मोदीची गॅरंटी आहे, हे आपण असताना लक्षात. त्यांनी मला हिशेब करून सांगितला. तो म्हटला, आज टमाट्याचे भाव काय? तर मी म्हटलं 25
महिन्याभरापूर्वी कितीने घेतले तर म्हटले 125 125 मधनं 50 वजा 25 वजा करा किती राहिले तर म्हटलं 100 महिन्याभरात तुम्ही किती किलो घेतला असेल तर म्हटलं 4-5 किलो घेतला असेल 4 किलो गेले असं धरा तुमची लूट किती झाली 400 लूट झाली तो म्हटलं माझ्या गावात 1000 लोक राहतात या महिन्याभरात लूट किती झाली आहे माझी माझ्या गावामधली किती झाली लूट कोणाचं गणित चांगलं आहे का तुम्हाला शिकवायचंय मला नाही शिकवायचंय त्यांनी मला शिकवलं आता मला तुम्हाला शिकवायचंय कितीला लूट झाली अरे साधं गणितही करता येत नाही तुम्हाला लोकांना आता एका गावामध्ये एवढी लूट झाली तालुक्यामध्ये किती गाव आहेत तो म्हटला हिशेब करा जिल्ह्यामध्ये किती गाव आहेत ते हिशेब करा राज्यामध्ये किती गाव आहेत ते हिशेब करा भारतामध्ये किती राज्य आहेत ते हिशेब करा आणि तो म्हटला माझ्या माहितीप्रमाणे मोदीने गॅरंटी दिली की 145 कोटी रुपयाच लूट आम्ही दरवर्षी त्या ठिकाणी करणार आहोत आणि पुढच्या 5 वर्ष दिली तर याच्यापेक्षा दुप्पट आम्ही लूट करणार आहोत याची गॅरंटी मोदी त्या ठिकाणी देतात त्या साध्या शेतकऱ्याला कळलं पण तुम्ही आम्ही सगळेजण शिकलेली माणसं व्यवहाराची माणसं शहरामध्ये राहणारी माणसं त्यांच्या लक्षात आली नाही की टमाटा येण्याचा सीझन असतो त्या सीझन मध्ये टमाटा आला नाही तर पुढच्या सीझन पर्यंत भाव वाढ होतो हे बरोबर आहे काका सीझन वाईज टमाटा येतो हा अचानक महिन्यामध्ये टमाटा गायब होतो आणि अचानक पुन्हा टमाट्याचा भाव पडतो हे पंतप्रधानाच्या कार्यालयाशिवाय शक्य नाही हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून तो शेतकरी म्हणाला पुन्हा ह्याला सत्ता दिली तर हा 45,000 कोटी पुन्हा लुटल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी तो असणारा देत मित्रो मोदी दुसरी गॅरंटी काय देतोय मोदी दुसरी गॅरंटी काय देतोय तर 10 वर्षामध्ये सरकारी निमसरकारी कंपन्या बंद पडल्या आणि त्या बंद पडल्यामुळे 12 कोटी जनता आणि कामगार हा बेरोजगार झाला 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 12 कोटी कामगार हा बेरोजगार झाला खासगी आणि सरकारी याच्यामध्ये मोदी गॅरंटी काय देतोय की पुन्हा 5 वर्ष माझ्याकडे द्या 24 ते 29 पर्यंत गॅरंटेडली मोदी म्हणतो की अजून मी नोकऱ्या कमी केल्याशिवाय राहणार नाही मी अजून नोकऱ्या कमी केल्याशिवाय राहणार नाही आणि या देशामध्ये बेरोजगारी वाढवल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी मोदी देतोय अशाला तुम्ही मतदान करणार आहात अशाला आपण मतदान करणार आहात मी इथल्या सनातन हिंदुत्ववाद्यांना विचार इथल्या संघाच्या स्वयंसेवकांना विचार तुम्ही कसली गॅरंटी देताय कसली गॅरंटी देताय शासकीय आकडे आहेत माझे आकडे नाही
की 2014 ती माहिती येण्यापर्यंत 4 महिने अगोदर पर्यंत या देशामध्ये 2014 ते माहिती येईपर्यंत 17 लाख कुटुंब माणसं नाही. 17 लाख कुटुंब यांनी भारतीय नागरिकत्व सोडलं, नागरिकत्व सोडलं, देश सोडले आणि बाहेर निघून गेले की ज्यांची मालमत्ता कमीत कमी 50 कोटीची होती. मोदी गॅरंटी काय देतोय, या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त 17 लाख कुटुंब भारतीय नागरिकत्व सोडून गेले. ते मुसलमान नव्हते, ते ख्रिश्चन नव्हते, ते सगळे हिंदू होते. मला पुन्हा सत्ता द्या, मी तुम्हाला गॅरंटी देतो की 17 लाखाच्या ऐवजी 20 लाख कुटुंब या देशातून निघून जातील अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करू. मी या सनातन हिंदुत्ववाद्यांना विचारतो, इथल्या संघाच्या स्वयंसेवकांना विचारतोय, तुम्हाला लाज वाटत नाही मोदीसाठी मत मागायला? तुम्हाला लाज वाटत नाही मोदीसाठी मत मागायला की हिंदूंचं राज्य म्हणून तुम्ही घोषित करायला निघाल, हिंदू राष्ट्र म्हणून तुम्ही घोषित करायला निघालाय आणि त्याच